हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण? होप मजेतच असाल. तर आमचा जो अर्धा व्लॉग झाला होता, तर लेट झालं काही कारणामुळे, कारण की घराचे पण कामं झाले त्यामुळे. तर आत्ता जो अर्धा किस्सा राहिला होता, म्हणजे जसं की आमच्या आयुष्यात घडलेला एक भयानक प्रसंग, तर तो प्रसंग आता हेच सांगतो तुम्हाला. ऍक्च्युली भयानक प्रसंग म्हणजे लग्नाच्या आधीचा किस्सा. लग्नाच्या आधीचा किस्सा आहे. तसं आम्ही असंच लहान असताना, आम्हाला नव्हतं माहिती, म्हणजे असं त्या म्हणजे असेल आमचं तरी 18, माझं 18 वगैरे एज असेल, त्यांचं पण 19 एज असेल. तर असं जास्त कुठं असं गार्डन मध्ये बसायला किंवा आम्ही घाबरायचो जाऊन, नाही का, अरे कसं कोणी बघितलं तर काहीतरी होईल, त्यामुळं आम्ही नाही का असं ज्या ठिकाणी कोणी. आताची पिढी कशी की एकदम फ्री माइंडेड कुठे पण फिरतात, तसं आम्हाला इथं खूप भीती होती कुठे फिरायचं म्हटलं तर, कारण की आम्ही ज्या एरियात राहतो तर खूप लोक सगळीकडे फिरतात, तर त्यामुळे आम्ही पण असंच, म्हणजे खूप पण नाही, तुम्हाला म्हणजे सांगायला पण, तुम्ही पण जर कुठे म्हणजे आत्ताचे कपल फिरत असाल ना, तर कुठे असे म्हणजे एकदम सुमसान रोड वरती किंवा कुठे असे जागेवर बसत असं झालं होतं. आम्ही जिथे गेलो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट रोड पण सांगते मी, तर आम्ही जिथे थांबलो होतो तो पण काही एवढा पण म्हणजे सन्नाट रोड नव्हता, लोकांचं येणं जाणं होतं, बट आम्ही जिथे होतो म्हणजे मंदिर होतं थोडंसं लांब, आणि असं नाही की चांगलंच फेमस मंदिर आहे, आणि तो जो रोड होता त्या रोडचं काम चालू होतं ऍक्च्युली, आणि त्या रोडचं काम चालू होतं, पण एवढंच की लोकांचं येणं जाणं कमी होतं, आणि आम्ही थोडंसं आतल्या बाजूला बसलो होतो, तर त्यामुळे तिथे येणं जाणं चालू होतं, बट खूप म्हणजे एक तासाला एखादा माणूस किंवा असं कोणतरी येणं जाणं चालू असायचं. असं झालं त्या टायमाला, माझी तब्येत अशी होती, ते खूप बारीक होते, आणि त्यात असं झालं. आणि मग ते म्हणतो ना आपण, ते भुरटे चोर वगैरे म्हणतो, तसं ते लोक दोघं जण आले तिथं, त्यांनी मला विचारलं कुठं राहतो काय राहतो, मी त्यांना सांगितलं इथे राहतो असं असं, म्हणलं ही कोण आहे, म्हणलं गर्लफ्रेंड आहे माझी असं तसं, हे ते मी सांगितलं त्यांना. तर ते म्हणले काय तुझ्या पाकिटात मोबाईल बिबाईल दाखव काय काय, तर त्यांनी अक्षरशः माझ्या हातातली अंगठी हिने दिलेली लिहिली होती, माझं जर्किंग एकदम बोरटे होते, म्हणजे त्यांनी माझं जर्किंग सुद्धा घेऊन गेले, जर्किंग घेऊन गेले, माझं अंगठी घेऊन गेले, पैसे होते ते घेऊन गेले, माझ्या अंगावरती काय होतं म्हणजे नकली होती घेऊन गेले, अजून म्हणजे त्यांना सगळं काय मोबाईल नाही नेला, फक्त त्यांनी मोबाईल फक्त काय केलं, मोबाईल सिम कार्ड वगैरे काढलं आणि असं लांब फेकून दिलं, लांब फेकला पण त्यांनी मोबाईल. आणि तर असा भयानक किस्सा होता, आणि आमच्या सोबत आम्ही काही घाबरलेलो की आम्ही दोघच होतो की मला काय नाही झालं पाहिजे, कारण की ते दोघ जणी होते आणि ते असे चांगले धिप्पड होते ते, पण तो जेव्हा किस्सा घडला होता तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. तर हा किस्सा कोणासोबतच नाही झाला पाहिजे, नाही त्याच्यानंतर मी शोध पण घेतला होता, मी जाऊन मी 8 दिवस फिरत होतो त्या रोडला, भेटल मग भेटल, अजून पण माझं जर्किंग मला चांगलंच माहिती माझं जर्किंग कसं आहे, आणि मी ते नक्कीच माझ्या म्हणजे आमच्या ग्रुपचं नाव होतं त्याच्यावरती, तर ते जर्किंग सुद्धा घेऊन गेला होता. जो आमच्यासोबत किस्सा घडलाय तो कुणासोबतच नाही घडावा, तर तुम्ही पण काळजी घ्या, सुमसम रोडला जाऊ नका, अशा ठिकाणी जाऊ फिरायला पण जिथं गर्दी असेल, आणि त्या टायमाला आम्ही लहानपण होतो त्यामुळे आम्हाला समज नव्हती, एवढं काही झालं नाही, जाऊ दे भिरुटे चोर होते, लईत लई 2-3 हजार रुपये गेले असतील त्या टायमाला, पण नाही झाला किस्सा, तो भयान किस्सा होता आमच्या माझ्या लाईफमधला आणि हिच्या लाईफमधला, जेणे की आम्ही दोघं सोबत होतो त्या किस्स्यामध्ये, त्या टायमाला हिलई रडली होती आणि घाबरले होते. हॅलो, इट्स श्रुती. एक अशी गोष्ट जी दीक्षा दीदी पासून दादांनी लपवली आहे, जी तिला माहिती नाही. असं कधीच नाही झालं, असं नाही करत कधी, लपवण्यासारखं काही नाहीच आहे लाईफ मध्ये, माझ्या तर नाहीये, कारण की लपवण्यासारखं काही ठेवलेलं नाही, लपून का ठेवायचंय, चोरीचं थोडे काय केलंय, फालतू काम थोडे करतोय, त्यामुळे लपून ठेवण्यासारखं काय जे आहे ते तिच्या नजरेसमोर आहे, बरं बाकी काय राहू दे. मधी ठेवले होते लपून, मी एक मधी मोठा कांड केला होता म्हणजे त्यावेळेस ठेवलं होतं, पण ते पण तिला नंतर सांगितलं, कारण की ते मला झेपत नव्हतं आणि त्यावेळेस तिने मला मदत केली होती, त्यामुळे लपून ठेवण्यापेक्षा तिला कळणं गरजेचं आहे. सोना, तुमचं नातं एवढं प्रेमळ आणि खुश का असतं? आम्ही प्रेमळ माणसं.
मी प्रेमळ आहे, मला माहिती आहे. ही पण प्रेमळ आहे तसं. प्रेमळ आहे ना, मग काय झालं. साहजिकच आहे, आपण म्हणजे प्रेम करून लग्न केलंय त्यामुळे मला ह्यांच्यासोबत राहायला आवडतं, ह्यांना माझ्यासोबत, म्हणून खुश असतो आम्ही. खुश आणि तसं प्रेमळ म्हणतो ना मी. म्हणजे खूप जणांना वाटतं आपण असं हॅपी कसा असतो, एवढं हॅपी का असं, म्हणजे सगळ्यांना वाटतं की लग्न झालं. ऍक्च्युली तुम्ही पण राहू शकता हॅपी, असं काही नाही की आम्ही. तुम्ही व्यवस्थित राहाल, तुम्ही प्रामाणिक राहाल, तर तुम्ही पण सगळे तुम्हाला हॅपीच म्हणतील. अरे हा हा कसा असं राहू शकतो. हॅपी राहणं गरजेचं आहे, माणसाचं कधी सांगता येत नाही काय होईल. त्यामुळे चांगलं राहणं, व्यवस्थित राहणं, हॅपी राहणं हे गरजेचं आहे लाईफमध्ये. तसे क्वेश्चन भरपूर आहेत, पण आम्ही मेन मेन पॉईंटच घेतोय नाही का, जे सांगायला थोडे चांगले वाटतील. नाहीतर तसे भरपूर जणांनी असं पण म्हटलं की दादा माझं नाव तरी घे ब्लॉगमध्ये. तन्वी, तुम्ही आरुष किंवा अवनीला प्रेम करायला सपोर्ट कराल का? तर ऑफकोर्स करणार, कारण की आम्ही लव्ह मॅरेज केलंय त्यामुळे. म्हणजे आम्ही, म्हणजे मी कोणाला समजवताना चांगलंच समजवते, तसं माझ्या मुलांना पण मी सपोर्ट करणार आहे आणि चांगलंच समजवणार आहे जे काही म्हणजे असेल त्यांच्या आयुष्याबाबतीत. पूजा, तुमच्यात कधी गैरसमज झालेत काय? तुमच्या कधी गैरसमज झालात की वहिनी तू दादाला ओरडली? तर हो, झालेत आमच्यात, म्हणजे असे नवीन नवीन लग्न झालं तेव्हा झालेत असे गैरसमज आणि वाद पण झाला आणि मिटला पण. मी नाही केला गैरसमज, तिचा आला होता एकदा गैरसमज. आता नेक्स्ट क्वेश्चन, पाटील प्राजक्ता, तुमचं घर कधी बांधायला काढणार आहे? तर आमच्या घराचं बांधकाम चालू झालंय, म्हणजे चालू आहे. तर अर्ध काम झालेलं आहे, कॉलम वगैरे आज उद्या मध्ये स्लॅब पण असेल. नेक्स्ट मीरा जगताप, तुम्हाला मीरा जगताप, तुम्हाला व्हिडिओ बनवायचा वैताग नाही येत का? तरी येतो, भरपूर येतो, मला खूप येतो, कारण की मला डेली असते ना काम, रोजच व्हिडिओ बनवा, रोज मग कंटाळा येतो मला. पण ते कसं झाले, माझं एक प्रकारे काम झाल्यासारखं झाले त्यामुळे ते करावंच लागतं मला. कंटाळा करून चालत नाही मला, किती कंटाळा आला तरी सुद्धा मी करते. येतो मला खूप वैताग येतो खरं तर, काय सांगू तुम्हाला. त्यामुळे मी कधी कधी आराम घेतला तर मग मी आराम घेते, ड्राफ्ट मधले व्हिडिओ पोस्ट करते. बनून ठेवते एक्स्ट्रा व्हिडिओ आहे का टाकण्यासाठी. अभिनावे, तुम्ही विठ्ठलच्या घरच्या सोबत एकत्र का राहत नाही? तर तुला मी दादा एवढंच सांगेल की तू आमचे लव्ह स्टोरीचे व्लॉग बघ, मग तुला कळेल की आम्ही सोबत का नाही राहत. आणि अजून एक क्वेश्चन होता की सासू सासरे पण का सोबत राहत नाही, तर प्लीज तुम्ही ब्लॉग पहा, त्यामध्ये आम्ही सगळे कारण रिझन वगैरे सांगितले, खूप मोठे रिझन्स आहेत, ते या ब्लॉगमध्ये सांगायला म्हणजे होणार नाही. तर तुम्ही नक्कीच ते लव्ह स्टोरीचे ब्लॉग पूर्ण पहा, त्यात तुम्हाला आमची स्टार्ट टू एंड म्हणजे सगळं काही समजेल तुम्हाला. तसं सोबतच असतो, म्हणजे फक्त खाली वर घर आहे, खाली आई वगैरे राहतात, मी भाऊ असं. नेक्स्ट क्वेश्चन, कोमल, तुमच्या दोघांमध्ये जास्त भांडखोर कोण आहे, म्हणजे कोणाला जास्त राग येतो? तसं रागिष्ट तर मीच आहे, पण मला असं वाटतं की हीच भांडखोर जास्त राग, तसं मला जास्त आहे, भांडण करती जास्त. पण मला असं वाटतं की हे कोणत्या पण गोष्टीवरती पटकन चिडतात, त्यामुळे राग आहे ना मला, त्यामुळेच तर वाद होतो. त्या रागाला पण काहीतरी कारण असतं, म्हणून मी चिडतो, उगच नाही चिडत. ठीक आहे, मेघा, तुमच्या दोघांचं एज काय आहे दीदी, प्लीज रिप्लाय. तर आमच्या, म्हणजे आमच्यामध्ये एक वर्षाचा गॅप आहे, आता ह्यांना 28 रनिंग आहे आणि मला 27. नेक्स्ट,
स्माइली सपना तुमचा फोटोग्राफर कोण आहे, तर तसे आमचे फोटोग्राफर म्हणजे धनश्री काढत असती आणि माझे हे किंवा हेच जास्त करून काढतात. आता धनश्री जॉबला पण जाते, नाहीतर अजून कोणी असेल मे बी माझा भाऊ म्हणा किंवा कोण तर असतात, कोण नसेल तर कोण ना कोण तरी असतं, पण धनश्री जास्त व्हिडिओ आमच्या दोघांचे शूट करतात. अनिकेत साळवे, तुमच्या दोघांमध्ये कोणी कोणाला प्रपोज केला होता रिलेशनशिप मध्ये येताना? तसं प्रपोज तर मीच केला होता. प्रपोज मीच केला होता. पोरी नाही कर, आजकालच्या करत असतील मे बी, पण त्या टायमाला मला नाही वाटत. आणि ही तर शांतच होती, त्यामुळे मला हिच्याकडनं अपेक्षाच नव्हती, त्यामुळे मलाच करायला लागलं सगळं. तर गाईज, व्हिडिओ ॲक्च्युली कसं झालं आहे, काही कामांमुळे आम्हाला जमलं नाही आहे, म्हणजे अजून क्वेश्चन त्यामध्ये भरपूर होते आणि खूप दिवसांनी अपलोड होतो ॲक्च्युली क्वेश्चन आन्सरचा, तर काही कामांमुळे आम्हाला जमलं नाही आहे. तर आत्ता आम्ही जो व्लॉग अपलोड केला तो पण अर्धाच आहे, कारण की अजून राहिलेत क्वेश्चन आन्सर, कारण की खूप छान छान आहेत आणि तुम्हाला पण आवडेल ऐकायला त्याचे आन्सर. तर अजून एक पार्ट आम्ही टाकू. आज तर हा छोटासा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो शेवटपर्यंत पहा आणि नेक्स्ट पण आम्ही लवकरच टाकू. थँक्यू.